आज सकाळी आदरणीय उपसभापती नीलमताई गोरे मॅडमनी एक महत्त्वाची मीटिंग ही ठेवण्याबद्दल मला सांगितलेलं होतं। त्याच्यामध्ये मराठी भाषा भवन जे आहे त्याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन आम्ही केलेलं होतं। मूळ जो प्रस्ताव मराठी भाषा भवनाचा होता त्याच्यामध्ये मराठी भाषा भवन त्याच्या गॅलरीज याच्यासाठी जी जागा दिलेली होती ती शिक्षण विभागाची जागा ही त्याचा एक प्लॉट तयार करून तो मराठी भाषा भवनाला दिलेला होता। परंतु तो प्लॉट लहान असल्यामुळे इमारत जरी अट्रॅक्टिव दिसत असली तरी आतमधली जागा फार कमी होती आणि मराठी भाषा भवन हे नेहमी भव्य असावं ही माझी नेहमीच संकल्पना राहिलेली होती। आणि दुसरं असं आहे की आमच्या चार संस्था आहेत ज्या मराठीच्या संदर्भातलं सर्व संशोधन करतात, म्हणजे मराठी भाषा आणि ह्या संस्थांना वेगळं करता येणार नाही। जसं आपल्याला माहिती आहे की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीने मराठी विश्वकोश निर्माण केला जे मराठा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे। आजपर्यंत 3 कोटी लोकांनी या साईटला भेट दिलेली आहे। त्याचं कार्यालय असेल किंवा साहित्य मंडळ असेल, तर साहित्य मंडळ आपल्याला माहिती आहे की अभिजात दर्जा जो मराठीला प्राप्त होण्यासाठी जो अहवाल मोरे साहेबांनी तयार केला ते आमचे साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत। मराठी भाषा विभाग आहे जो मराठीमधल्या ज्या तांत्रिक बाबी आहेत मराठी लिपीच्या संदर्भातले आहेत हे सगळं करतो, सगळी भाषांतरं करतो। अशा तऱ्हेची आणि एक संस्था आहे जी साहित्यामध्ये लक्ष घालते। या जर संस्था आहेत, पूर्वीच्या सरकारने ज्याला निर्णय घेतला त्याला या चारही संस्था नवी मुंबईमध्ये नेण्याचा निर्णय झालेला होता आणि त्याच्यामुळे ह्या संस्था नवी मुंबईमध्ये गेल्या तर हृदय नाही फक्त शरीर असंच त्याला स्वरूप राहिलं असतं, कारण त्याला गॅलरीज मराठीच्या राहिल्या असत्या। परंतु त्याच्यामधलं ज्ञान आहे हे सगळं ज्ञान ह्या संस्थांकडे आणि त्या संस्थांचे जे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे असतं आणि त्याच्यामुळे एखाद्या माणसाला जर विश्वकोशाबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तो विश्वकोशाची माहिती घ्यायला त्याला परत नवी मुंबईला गेली पाहिजे। आणि मुळातच मुंबई महाराष्ट्राला मिळाली ही मुंबई, त्याच्यामुळे मराठी हे मुंबईचं हृदय आहे आणि त्याच्यामुळे ही भूमिका मी कायम ठेवून त्या ठिकाणी सर्व ज्या संस्था होत्या त्यांच्या कार्यालयाची व्यवस्था केलेली आहे आणि अतिरिक्त जागासुद्धा दिलेली होती। उद्धव साहेबांच्या काही चांगल्या सूचना होत्या की इमारत ही अट्रॅक्टिव्ह दिसावी, ठोकळ्यासारखी दिसू नये। आम्ही निश्चितपणे त्याच्या संदर्भातल्या मी सूचना दिलेल्या आहेत। त्यांची सूचना एक अशी सुद्धा होती की कार्यालय तिथं असू नयेत, परंतु आमचं शिक्षण खात्याची जमीनच आम्ही दिलं, त्याच्यावर आमचं समग्रचं कार्यालय आणि राष्ट्रीय समग्र अभियान एक अत्यंत महत्वाचं अभियान हे विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं असतं आणि त्याच्यासुद्धा आम्ही विचार करू कधी जर आम्हाला एअर इंडिया बिल्डिंगमध्ये शिक्षण विभागाला समग्रसाठी दिलं तर आम्ही एन्टायर मराठी भवनसुद्धा करायची आमची तयारी आहे। एवढा मराठीचा अभिमान आम्हाला स्वतःला आहे आणि माझ्यापेक्षा जास्त आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांना आहे। त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या सूचनांचा विचार केला जाईल आणि त्याच्यानंतर इतरसुद्धा काही महनीय लोक आहेत ज्यांनी मराठीसाठी आंदोलनं केलेली आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने राजसाहेबसुद्धा आहेत की त्यांच्याकडे मी कधीच प्रेझेंटेशन केलेलं नव्हतं। परंतु माझे स्वतःलासुद्धा असं वाटतं की मी त्यांना अशी एक रिक्वेस्ट करेन, कारण ते एक असे नेते आहेत की ज्यावेळेला आमचं आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन चालू होतं त्यावेळेला स्वतःहून त्यांनी तिथं येण्याची तयारी दर्शवलेली होती, काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत। तरी मराठीचा विषय असला की त्याच्यामध्ये मानपान नाही ही जी काही भूमिका त्यांनी घेतली तशीच भूमिका आज उद्धव साहेबांनी सुद्धा घेतली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठीच्या संदर्भातले जे लोक आहेत सगळ्यांशी विचार केला तरी पण शेवटचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा असेल आणि जे काय फायनल प्रेझेंटेशन या सगळ्या विचारमंथनातून होईल त्याच्यामधून आम्ही लवकरात लवकर प्रेझेंटेशन हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडून करू, कारण ह्याला आता फार वेळ नाही आमच्या हातामध्ये, कारण पावसाळ्याच्या पूर्वी याचा पाया तयार करायला लागेल, कारण त्याच्यामध्ये 2 मजले अंडरग्राऊंड पार्किंग आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मराठीची आवड ही बालपणापासून लागली पाहिजे आणि म्हणून त्याच्यामधला एक सेक्शन हा पूर्णपणे बालकांच्या संदर्भातला आहे की त्यांना मराठीची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यासाठी गार्डन्स आहेत आणि एकंदरीतच मराठी भवनाचा पूर्वीचा असलेला प्लान आणि आताचा प्लान याच्यामध्ये हा प्लानला खूप भव्यता आहे, कारण मोठ्या जागेमध्ये मोठी इमारत उभी राहते आणि त्याच्यामुळे सर्व सुविधांनी युक्त अशी ही इमारत असणार आहे। आणि दुसरं याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याप्रमाणे रॉकफेलर फाउंडेशनचं कार्यालय हे न्यूयॉर्कमध्ये आहे आणि तिथून जर भाषणाला जो मनुष्य उभा राहतो त्याच्यामागे संपूर्ण काच असते आणि या काचेमधून टाईम्स स्क्वेअर आणि तिथं असलेल्या सुंदर गार्डन्स या सगळ्या त्याच्यामध्ये दिसत असतात, त्याप्रमाणे ही भारतामधली एकमेव इमारत अशी असेल
की ज्याच्या बॅकग्राऊंडला ग्लास असेल अर्थात ही ग्लास पाहिजे त्याला काही सुद्धा होऊ शकते, परंतु क्वीन्स नेकलेस आपण ज्याला म्हणतो त्या क्वीन्स नेकलेसचा पूर्ण त्याच्यामधून दिसू शकेल, राजभवन दिसू शकेल, समुद्र दिसू शकेल आणि अशा तऱ्हेची एक असं ऑडिटोरियम की ज्याच्यामध्ये आल्यानंतर लोकांना सुद्धा वाटेल की महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा भवनाची उंची काय हे लोकांना कळेल आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची ही भारतातली एकमेव इमारत असणार आहे की ज्याला ही वैशिष्ट्य आहेत. त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये एम्पी थिएटर आहे, मराठीच्या वेगवेगळ्या गॅलरीज आहेत, या चारही संस्थांचं त्या ठिकाणी उप हे असणार, चारही संस्था तिथं असणार आणि त्याच्याचबरोबर ही शिक्षण खात्याची इमारत असल्यामुळे शिक्षणात सध्या आम्ही ऑफिस दाखवलेलं आहे पण आम्हाला एअर इंडियाला ऑफिस समजा देऊ केलं शासनाने तर त्या सूचनेचा सुद्धा आम्ही विचार करू. परंतु एक चांगली अशी चर्चा झाली आणि ही चर्चा राजकारणाच्या पलीकडे करण्यात आली त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो की याच्यामध्ये कुठलाही राजकारणाचा अंश आला नाही. उद्धव साहेबांनी सुद्धा अत्यंत खुल्या मनाने चर्चेमध्ये भाग घेतला आणि ते सिनियर आहेत, अनेक वर्ष आम्ही त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या विचार आम्ही सूचनांचा अवश्य करू, परंतु या संदर्भातला अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा राहील आणि त्याच्यामुळे जे काही त्यांनी बदल सुचवलेले आहेत त्या बदलासह मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे सादरीकरण करेन आणि ते फायनल निर्णय घेईन. त्याप्रमाणे मी राजसाहेबांना सुद्धा विनंती करेल, माझी खात्री आहे की त्यांचं मराठीवर एवढं प्रेम आहे की ते सुद्धा एक प्रेझेंटेशन त्याचं बघतील आणि एक चांगलं सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय असं सुद्धा त्याला व्यापक स्वरूप येईल. आज सगळ्या पक्षाची लोक उपस्थित होती, अजितदादा सुद्धा येणार होते परंतु त्याच वेळेला क्वेश्चन आवर असल्यामुळे अजितदादा येऊ शकले नाहीत, तर दादांसाठी सुद्धा एक प्रेझेंटेशन आम्ही निश्चितपणे करू. सगळ्यांना बरोबर घेऊन मराठी भाषेचा विकास करायचा आहे, ही माझी भूमिका सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि ती भूमिका कायम राहील. एक गोष्ट अशी आहे की इमारतीचं बाह्य स्वरूप कसं आहे याच्यापेक्षा इमारतीमध्ये सुविधा काय हे फार महत्वाचं होतं. साधंच सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये ऑडिटोरियम होतं, हे 200 सीटचं ऑडिटोरियम होतं. आज महाराष्ट्र शासनाचं एकही ऑडिटोरियम नाही आहे, जरी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधलं गेलेलं असलं तरी दुसरी संस्था ते चालवते. या ठिकाणी आपलं प्लॅनेटोरियम आहे, ती सुद्धा महाराष्ट्र शासनाची संस्था आहे परंतु चालवण्याची जबाबदारी ही वेगळ्या ट्रस्टकडे आहे आणि त्याच्यामुळे हक्काचं आमचं ऑडिटोरियम तर असलंच पाहिजे परंतु वेगवेगळ्या चर्चा होतात, अनेक ज्या वेळेला विद्वान येतील त्या चर्चांसाठी छोटे छोटे हॉल त्याच्यामध्ये बोलवले तयार केलेले आहेत. आमच्याकडे आज ह्या परिसरामध्ये 60 पेक्षा मोठा कॉन्फरन्स हॉल नाही, जवळजवळ 100 सीटचं कॉन्फरन्स हॉल हा याच्यामध्ये असणार आहे. मराठी भाषा भवनाला तो काही नेहमीच लागणार नाही किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटला, इतर डिपार्टमेंटसुद्धा या सुविधेची सुविधा त्याच्यामध्ये वापरू शकतील आणि त्याच्यामुळे मराठी भाषा भवनामध्ये लोकांची ये जा राहील आणि त्यानिमित्ताने मराठीबद्दलची गोडी ही केवळ मराठी भाषा भवनाला मुद्दा मिळणाऱ्या लोकांच्या व्यतिरिक्त त्यानिमित्ताने जी लोक येतील त्यांना मराठी भाषा भवनाची गोडी लागेल. याच्या मागे फार मोठी वृक्षसंपदा आहे, या वृक्षसंपदेचा वापरसुद्धा विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे. त्याच्यामुळे खालच्या सेक्शनला विद्यार्थ्यांचा एक वेगळा सेक्शन ठेवलेला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी कुठल्याही भाषा बोलणारा असू दे त्याला मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी 2 सूचना मी दिलेल्या आहेत. एक म्हणजे आमचं जिथं बालभवन आहे तिथे एक छोटं सायन्स सेंटर करायला मी सांगितलेलं आहे, जे 4थीपर्यंतच्या लोकांसाठी असेल आणि 4थीपर्यंतच्या पुढची जी मुलं आहेत ती या मुख्य मराठी भवनामध्ये येतील आणि मराठीचं संपूर्ण ज्ञान घेतील, मराठीचा उगम कसा झाला याचपासून आजची मराठीची झालेली प्रगती सर्वांचाच त्याच्यामध्ये समावेश असेल, त्याच्यामुळे अतिशय सुंदर होईल. ह्याच्याकडे राजकीयदृष्ट्या कोणी बोलू नये बघू नये असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे देसाई साहेबांचा मी आदर करतो, अनेक वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. परंतु मराठी भवन हे छोटंसं असू नये, इमारत सुंदर परंतु मराठी भाषेत सुद्धा असू नये. सगळ्यात मोठी जी इमारत असेल मरीन ड्राईव्हवरची ही मराठी भवनाची असेल. मराठी आमचा आत्मा आहे, मराठीसाठी काहीही करण्याची शासनाची तयारी आहे आणि त्याच्यामुळे ती मोठी इमारत होत असेल आणि तुम्हाला त्याचा लुक आवडला नसेल तर आपण लुक चेंज करू, परंतु आतल्या फॅसिलिटीज या कितीतरी पटीने जास्त आहेत आणि त्याच्यामुळे ते त्या ॲप्रिशिएट करतील अशी अपेक्षा करतो. आणि त्याच्यामुळे एक चांगली चर्चा झालेली आहे, अधिकची चर्चा करत असताना महाराष्ट्रामधल्या कोणालाही जे मराठी भाषेमध्ये रस घेतात, मराठी साहित्यामध्ये रस घेतात, त्यांच्या काहीही जर संकल्पना असतील त्यांनी माझ्याशी पुढच्या 7 दिवसांमध्ये अवश्य सांगावं, नवीन बदल करताना आम्ही त्याच्यामध्ये त्या इनकॉर्पोरेट करू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.